पळयात वुमन सेफ्टी आज देशभरांत हो एक चर्चेचो मुद्दो जाल्लो आसा. आनी हालींच आमी एक जी केस घडल्या एक महिलाचेर रेप जाता, कितकी लजेची गजाल ही. आनी हाका गोर कोण जिम्मेदार, हाका गोवर्मेंटान कितें स्टेप घेवचे अशें तुमकां दिसता? सुवेवस्था, कायदो कितें आसा काय ना, हेजेर मोठो प्रश्न पडटा. आज पहिली गजाल हांव हेजो निश्चेत करता, एक्चुली अख्ख्या देशान खंयच्याच महिलेचेर असे अत्याचार जावंक जायना. आनी हे जे कृत्य म्हणजे अमाननीय, हे समाजाक पटना तसले जे कृत्य केलेले आसा, हे म्हाका दिसता वेस्ट बेंगॉल ममता बॅनर्जी ह्याच्या टीएमसी पार्टी ज्या जाग्यार शासित आसा थंयसर हे झालेले आसा. आनी म्हाका दिसता हे सेकंड पार्ट हेज्या पयली सुद्धा संदेश खाली हेज्या पयली सुद्धा अशेच नव म्हणजे नवीन लग्न झालेले बायलेक रेप करप आणि त्यांना लुटप, बशीच्यो बशी जळोवप, आणि हो सेकंड इन्सिडेंट. म्हाका दिसता इंडिया एलायन्सान सुद्धा हेजेर विचार करपाक जाय, कारण हो सगळो एक पार्टी असा, एक ग्रुप हा. आणि प्रत्येक राज्यान हेज्या अगेन्स्ट धोरणां दिवपाक जाय. आणि मेन म्हणजे कसे जाता पण ज्यांना सेफ्टी ऑफ वुमन म्हणतात ओ म्हणतो वेस्ट बेंगॉलात घडलं, अशोच सेफ्टी मणिपुरात सुद्धा घडल्यो, त्यो सुद्धा बायल्यो चोरवा जी आसल्यो आमच्योच भयणी भयणी त्यो. सो त्यांना सुद्धा अन्याय त्यांचे सुद्धा झालेलो असा. आणि आयज आम्ही पळयतात की किती झाले काय लोक उठता आणि प्रेस घेता आणि मुद्दो खरी बलतेच कडे व्हरता. सो मुद्द्याचे कोण उलयना. तर म्हाका जाय की ही जी ममता बॅनर्जी असा हिनी ह्या लोकांचेर स्ट्रिक्ट एक्शन घेतलेली जाय, कारण आम्ही असले कृत्य गोयात सोसून घेऊपचे ना. कारण आम्ही पळयला ही पार्टी गोयात सुद्धा येयली, ही पार्टी गोयात सुद्धा येयली, काही लोक आमचे गोयकार सुद्धा हांकां जॉईन झाले. पण हे जर असली पार्टी जर बायलां बरोबर असले अनैतिक हे जर ओगी राहून पळयता, तर म्हाका दिसता गोयकारांनी सुद्धा विचार करपाक जाय या गोष्टीचेर. आणि आताच हे खंय तरी बंद जावपाक जाय. आय थिंक पीएम नरेंद्र मोदी शूड टेक अ स्ट्रिक्ट एक्शन अगेन्स्ट दीस लेडी अँड ट्राय टू कॉलॅप्स द मिनिस्ट्री इन वेस्ट बेंगॉल. आणि ते प्रेसिडेंट रूल रावचो आणि सुव्यवस्था सारखी दवरची, नाजाल्यार म्हाका दिसता अशेच बायलांचे अत्याचार जायत रावतले आणि ही बायल मनीस सुद्धा असून काय करची ना. दोतोर, आम्ही जेव्हा म्हणतात की न्याय मेळचो, खूपदा आम्ही असे पहिला गोयांनी केसीस घडल्या पण न्याय अजून मेरेन मेळना. गोयात सिद्धीनायकाची केस असा, वास्को एक चेडू बलात्कार झाली केस असा, आणि पहिले काही आमचे भाजपचे महिला मोर्चा सुद्धा रस्त्यावर आले या इन्सिडेंटा खातीर. पण ज्यांना स्वतःच्या राज्यात ज्यांना असले की हे घडले, त्यांना ह्यो बायल्यो खंय आशिल्ल्यो. म्हणजे आयज राजकारण ह्या स्थळार पावलेले असा न्ही की त्यांना फक्त आपलो स्वार्थ दिसता, फाल्यां ती दादले आसूं किंवा बायले आसूं, स्वार्थ दिसता समाजा प्रती. ह्या समाजांत रावपी जी चेडवां आसा त्यांच्या प्रती, बायलां आसा जाणटी बायलां आसा त्यांच्या प्रती कोणाकूच पडलेले ना हे हांगा सिद्ध जाता. थोडे लोक मायलेज घेवच्या खातीर अपोज करता, थोडे जाण खंय तरी मदीं उठता आनी येता. म्हणजे खंयची पार्टी जर तुवें कन्सिडर केली तर ह्या बायलां चेडवांचे सुरक्षे खातीर कोणूच असतलो हे तर व्हेरी 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 डिफिकल्ट दिसता म्हाका. म्हणजे एक विश्वास करपाक तू महिला मोर्चा बीजेपी घे, काँग्रेस घे, किंवा हे जे थोडे लोक आझाद मैदानार येऊन जे करताले ते घे, सी दीस पीपल वील कम ऑल ऑफ सडन आणि येऊन भलत्योच ब्लेमी गेमी खेळटा. फाल्यां मागीर खंयची पार्टी असो, हांव म्हणटा तुम्ही पॉइंटाचेर कित्याक उलयना. आयज गरज कितें आसा, ह्या चेडवाक न्याय दिवपाची गरज आसा. ते न्याया बद्दल उलोवचे सांगून तुम्ही सरकारा बद्दल उलयतात. म्हणजे थोडे लोक उलयतात की थंय तिची म्हणजे टीएमसीची सरकार पाडून दुसरी सरकार हाडया, थोडे लोक हांगा म्हणटा की आम्ही ही बीजेपी पाडून. म्हणजे म्हाका तरी एकंदीक अशें दिसती पडटा
दीस पीपल आर शाउटिंग ऑन रोड ओनली टू मेक देअर ओन गव्हर्नमेंट. ते चोडवाचे कोणाकूच पडलेले ना हे हांगा क्लिअर जातात. सो हांव मागता हात जोडून आमच्या प्रधानमंत्रीकडे, पळय तुवें एक स्लोगन घेतलेलो बेटी पडाव बेटी बचाव, बेटी को पडाव बेटीक पडयली म्हणजे शिकयली डॉक्टर केली आणि काही सैतानांनी तिची अब्रू लुटली. आता बेटी को बचाव हो जो तुझो सेकंड जो स्लोगन आशिल्लो तो खंय गेलो काय म्हणून हांव आयज हो प्रश्न विचारता. डझंट मॅटर सरकार काँग्रेसचो टीएमसीचो बीजेपीचो कोणाचो असू, प्रधानमंत्री व आमच्या सगळ्या देशाचो असता. काइंडली नोट माय वर्ड, प्रधानमंत्री व आमच्या देशाचो असता. देशांत रावपी प्रत्येक मनशाची सुरक्षा हे त्याचे काम असता. देशांत रावपी प्रत्येक मनशाची गरज, देशांत रावपी प्रत्येक मनशाची काळजी ही प्रधानमंत्रीक आसूंक जाय. आणि मला तरी दिसता नरेंद्र मोदी भितर हे असा, आणि जर असा तर जो न्याय असा पण न्याय म्हणजे मला जाय फाशी. हे जे कृत्य जे लोकांनी केला त्यांना आणि दुसरी केसीबीसी करून टाइम ना, ऑन द स्पॉट फाशी दिवपाक जाय. जो पर्यंत हो कायदो लागू जायना तो पर्यंत ह्यो रेपी सोपच्यो ना. आयज हे व्हडले चेडू आहा, थोडे 5 वर्सांचे, फाल्यां जाल्ल्या भुरग्यार सुद्दां रेपी जातल्यो. सो आमी हो आयज एक निश्चय करपाक जाय सरकारा कडेन. आणि हांव खऱ्यांनीच पीएमओक एक लेटर बरोवपाचो आसा, तुम्ही कोर्टान वचपाचे बंद करा असले हेजेर, सोमतीच फाशी देऊन एक एक्झाम्पल सेटअप करा देशाच्या खंयच्याच कोनशाक, खंयच्याच म्हाजे भयणीक कोणूच वाईट नजरेन पोवचो ना हेजी अमी हांव घेता. एक लेटर हांवूय दिवपाचो आसा. आता डझंट मॅटर गव्हर्नमेंट कोणाचो असू, पण ती देशान रावपी जी बायला चेडवां आसा ती आमची, जशी इज्जत आमची असा तशी त्यांची असा. एकदा जर ती इज्जत गेली परत गावना. ते इज्जतीचेर राहून तुम्ही पॉलिटिक्स खेळनाकान, तुम्ही ते इज्जतीचेर उलोवन किती तरी भलती नाटकां करनाकान. ते चेडवाक न्याय मिळवून दियात. न्याय कसो मिळयतले आम्ही, प्रोटेस्ट करून न्हू. प्रधानमंत्रीक प्रत्येक मनशाने एक लेटर बरोवचे पडटले जे जे क्लिअरिफिकेशन दिवचे पडटले. आमकां कोर्ट नाका. जो एक्यूज असा त्याका ओपनली अख्ख्या लोकां समोर फाशीचेर लटकोवपाचो. हे एक्झाम्पल सेटअप जे दिसा जातले या देशांत रेपी जावपाच्यो बंद जातल्यो. नागडे करून जे दुबय जाता कट कट शॉप ऐकला तुवें न्हू, चॉप चॉप स्क्वेअर, ते लोक रावना, ऑन द स्पॉट करता. हांगा आमी टायम दिता एक्यूजांक, तो टायम दिवपाचो बंद करचो पडटलो. तेन्ना या भयणीची आमची अब्रू वाचतली, या भयणीची आमची इज्जत वाचतली. आणि खंय तरी आमी म्हणटले खऱ्यांनीच बेटी पडाव बेटी बचाव आयज चलता, नाजाल्यार पडाव आणि ह्या लोकांच्या स्वाधीन करो ही गजाली घडटल्यो. सो हो एक्झाम्पल सेटअप करपाक जाय. पॉलिटिक्स आमी खेळया नाका. आयज बीजेपी आहा फाल्यां काँग्रेस येतलो. पॉलिटिक्स खेळून कोणाक काय मेळपाचे ना. सो लोकांनी जो जी जे चेडू लोकांचे गेला, ज्या घरान जो काळोख झाला त्या घरान उजवड कसो दितलो हेजो विचार करा. बेश्टीच फालतूपणा करनाका. डॉक्टर एक 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 लास्ट प्रश्न आहा. तुम्ही स्वतः आदोगाद असा, अशो कितकेश्योच केसी तुमच्या करियरान तुम्ही पळयल्या असतल्यो. अशे भुरग्यांक, अशे चेडू भुरग्यांक तुमची किती मेसेज आसा, जावं कायद्या विशयी तेजेर मातसो किती प्रकाश तुम्ही घालपाक सोदतले. पळय कसो आमचो कायदो प्रत्येक तिसऱ्या दिसा बदलता. कायदो बदलता. काही कायदे बायलांच्या फेवरांनी आसा, त्या कायद्यांचो थोडी बायलां फायदो सुद्दां घेता आणि फेक केसीस बी रजिस्टर करता. असे ना की एकेच बाजून. सो हांव कितें म्हणटा, जर एक्यूज गावलो असले कृत्य करताना, हे भयानक मरे, ही राक्षसाची कामां मरे, ही राक्षसाची कामां. बलात्कार, बलात्कार ही राक्षसाची कामां. ह्या राक्षसान संघार हो त्यांचो जावचोच पडटलो. आम्ही कितें म्हणटा रे, तुम्ही आमचे पेट्रोलिझमाचेर आयज उलोवया. आयज आम्ही आमच्या देशाच्या हिस्ट्रीचेर उलोवया. जेन्ना खंयची आमची देवी धर, दुर्गा देवी धर किंवा काली देवी धर खंयच्या राक्षसाक मारताली पळय, तेन्ना जो बेश्टो जर तलवार घेऊन मारली तर ताका आम्ही मर्डर म्हणटात. आणि जेन्ना ते तलवारीक जर तिने लिंबू लायलो
आणि ह्या राक्षसांचा जर गोळा उडयलो तर त्याका म्हणतात संघार. आणि आज देशात हो संघार जावपाची गरज असा. जो पर्यंत हो संघार जायना तो पर्यंत हे राक्षस मरचे ना. आणि हे जे किती बायलांचेर चेडवांचेर अत्याचार जाता पळय त्यांना भय असो ना कायद्याचो, कारण कायदो सोडटा. कायद्यान जर शिक्षा दिवपाक 10 वर्सां लागता पण त्या रेप केलेल्या चेडवाची 10 वर्सां कशी वयता हेजेर कायदो किंवा देश कोणूच विचार करता. ऍडवोकेसी इज नॉट अ क्वेश्चन रे, आत्मसंबंधाच्यो गजाली उलयात. बेश्टीत बेटी आणि हे ते बेश्टीत फकडा करनाकान येऊन खैसरू असा तुमच्यान कापासतात जाल्यार हो कायदो हाडा. दिसलो सोमतोच संघार, आणि टाइम ना. थँक्यू थँक्यू.